जिल्ह्यात गेल्या चोवीस तासात चौघांचा कोरोनाने मृत्यू झालाय तर नव्याने अडतीस रुग्ण आढळलेत तसेच चोवीस रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे नवीन रुग्णांमध्ये महानगरपालिका क्षेत्रात अकरा रुग्ण आढळलेत याशिवाय आठपाडी तालुक्यात तीन रुग्ण कडेगाव तालुक्यात आठ रुग्ण खणापूर तालुक्यात दोन रुग्ण पलूस आणि तासगाव तालुक्यात प्रत्येकी एक रुग्ण जत तालुक्यात दोन रुग्ण मिरज आणि शिराळा तालुक्यात प्रत्येकी पाच रुग्ण आढळलेत कोरोनाची रुग्णसंख्या कमी झाली असल्याने दिलासा मिळत आहे परंतु मागील चोवीस तासात जिल्ह्यात चार रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झालाय सांगली शहर कडेगाव तालुका जत आणि वाळवा तालुक्यातील प्रत्येकी एका व्यक्तीचा यावेळी मृत्यू झालाय या, या रुग्णांवर विविध रुग्णालयात उपचार सुरू होते त्यांचा उपचारादरम्यानच मृत्यू झालाय जिल्ह्यातील दोन हजार पंधरा रुग्णांची आज कोरोना चाचणी घेण्यात आली यामध्ये आर टी पी सी आर चाचण्यास चारशे अडुसष्ट पैकी आठ बाधित तर एक हजार पाचशे सत्तेचाळीस अँटीजेन चाचणीमध्ये तीस जण बाधित असल्याचं स्पष्ट झालंय दोन्ही चाचण्यांमध्ये मिळून अडतीस रुग्ण आढळले कोरोना बाधितांपैकी चोवीस रुग्णांनी आज उपचारानंतर कोरोनावर मात केली आहे महानगरपालिका क्षेत्रात अकरा रुग्ण आढळलेत यामध्ये सांगली शहरातील नऊ आणि मिरज शहरातील दोन रुग्णांचा समावेश आहे तसेच आठपाडी तालुक्यात तीन रुग्ण कडेगाव तालुक्यात आठ रुग्ण खानापूर तालुक्यात दोन रुग्ण पलूस तालुक्यात एक रुग्ण तासगाव तालुक्यात एक रुग्ण जत तालुक्यात दोन रुग्ण मिरज आणि शिराळा तालुक्यात प्रत्येकी पाच रुग्ण आढळलेत या रुग्णांमध्ये कोरोनाची लक्षणे असल्याने त्यांची तपासणी करण्यात आली या सर्वांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे जिल्ह्यात आत्तापर्यंत कोरोनाचे सत्तेचाळीस हजार नव्याण्णव रुग्ण आढळले त्यापैकी एक हजार सातशे नऊ रुग्णांचा मृत्यू झालाय तर पंचेचाळीस हजार तेरा रुग्ण कोरोनामुक्त झालेत सद्यस्थितीत जिल्ह्यात तीनशे सत्त्याहत्तर रुग्णांवर उपचार सुरू आहेत तर बाधित रुग्णांपैकी दोनशे तेवीस रुग्ण होम आयसोलेशनमध्ये आहेत